विधानसभा निवडणुकीला आता अवघे 7 दिवस उरलेले आहेत आणि त्याचा प्रचारही शिगेला पोहोचलाय. आज बुलढाणा जिल्ह्यात प्रचाराचा धूमधडाका पाहायला मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या 7 मतदारसंघातल्या विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक दिग्गज नेते बुलढाण्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे 7 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रचाराचा धूमधडाका बुलढाणा जिल्ह्यात बघायला मिळत आहे. आज बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर मोठ्या नेत्यांच्या जवळपास 5 सभा बुलढाणा जिल्ह्यात होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काँग्रेसचे नेते विधान लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज बुलढाण्यातील चिखली येथे सभा घेत आहेत. आपण जर का बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांच्या सभेसाठी तयारी सुरू आहे. साधारणतः दुपारी 12 वाजता राहुल गांधी चिखली येथे पोहोचतील आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार करतील. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि मेहकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभा होत आहेत. एकनाथ शिंदे हे जवळपास दुपारी 12 ते 1 दरम्यान सुरुवातीला मेहकर येथे सभा घेतील आणि त्यानंतर देऊळगाव राजा येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतील. काँग्रेसचे केंद्रीय महासचिव मुकुल वासनिकसुद्धा आज जिल्ह्यात येत आहेत. ते जानेफळ येथे सभा घेतील. जयंत पाटीलसुद्धा आज जवळपास देऊळगाव राजा येथे सभा घेणार आहेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धूमधडाका आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.